हेलो फ्रेंड्स, आज अपन 11 स्टैंडर्ड इंग्लिश याच्यातला 4.3A मिड समर्स नाइट्स ड्रीम बाय विल्यम शेक्सपियर हा ड्रामा अपन पाहणार आहोत। या ड्रामाला अपन 5 भागांमध्ये डिवाइड केलेला आहे। आज याचा पहिला पार्ट अपन पाहूया, अ मिड समर नाइट्स ड्रीम। याची स्टोरी आपल्याला पहिल्या पार्ट मधून आपण माहिती करून घेणार आहोत। त्याच्या अगोदर वी विल थिंक अबाउट विल्यम शेक्सपियर, अ ड्रामेटिस्ट। विल्यम शेक्सपियर, देअर हॅज नेव्हर बीन एज अ ग्रेट अ नेम इन इंग्लिश लिटरेचर एज दॅट ऑफ विल्यम शेक्सपियर। विल्यम शेक्सपियर यांचं नाव इंग्लिश लिटरेचरमध्ये खूप आदराने घेतलं जातं। खूप मोठे लेखक, कवी आपण त्यांना म्हणू शकतो। ही वॉज बॉर्न ऑन 26 एप्रिल 1564 अँड ही डाईड ऑन 23 एप्रिल 1616। सो विद इन 52 इयर्स ऑफ हिज लाईफ स्पॅन ही वॉज अ प्ले राईट, ही वॉज अ पोएट अँड ऍक्टर अँड हिज निकनेम्ड बार्ड ऑफ अव्हॉन। विल्यम शेक्सपियर कन्सिडर्ड ॲज इंग्लंड्स नॅशनल पोएट and he contributed 38 plays, 154 sonnets and 2 epic poems in a short span of 25 years. His plays are categorized into histories, comedies and tragedies. त्यांनी त्यांच्या अगदी छोट्याशा जीवनात 38 plays लिहिलेत, 154 सॉनेट्स लिहिलेत आणि 2 इपिक पोएम्स लिहिल्यात। हे काही साधं काम नाहीये, एवढं मोठं काम लिटरेचरमध्ये त्यांनी केलेलं आहे। त्यांचे जे काही प्लेज आहेत ते कॉमेडीज, हिस्ट्रीज आणि ट्रॅजेडीज अशा 3 भागांमध्ये त्याचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे। हिज ग्रेट कॉमेडीज, त्यांच्या काही कॉमेडीज आहेत, त्याच्यामधली ग्रेट कॉमेडीज मेरी व्हाईज ऑफ विन्स्टर, मर्चंट ऑफ वेनिस, कॉमेडी ऑफ एरर्स, मच अडू अबाउट नथिंग, मिड समर नाईट्स ड्रीम जी आपण आज पाहणार आहोत, ॲज यू लाईक इट। इट शुड बी रीड ॲज अ ग्रुप बिकॉज ऑफ देअर शॉर्ट थीम। अ मिड समर नाईट्स ड्रीम वॉज रिटन अराउंड 1595 ॲज अन एंटरटेनर at the marriage of some great nobleman and was later performed in a public theater. yancha madhe hi je kai midsummer night's dream ahe, ha drama 1595 madhe lila ani tyachyanantar matra tyacha theater madhe perform suddha kela gela। it embodies the elizabethan era which believed in witches and spirits, an inevitable part of this drama. These elements and dramatic material are used here along with songs, dances, clever ideas, mistaken identities, etc. The play forces the reader to land into the beautiful land of imagination where all adventures seems possible in its fictitious fairy world. By the end of the play, Shakespeare makes us think about the way human beings think, act and love, once again underlying his deeper awareness of human nature. पूर्वी विचेस म्हणजे भूत, चेटकीण वगैरे यांच्यावर विश्वास होता, आजही आहे थोड्याफार प्रमाणात, परंतु त्याचं दर्शन आपल्याला या ड्रामामध्ये विल्यम शेक्सपियर यांनी घडवून आणलेलं आहे। आणि असा एक उत्कृष्ट असा हा ड्रामा आपल्या या 11वीच्या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेला आहे।
थीम काय नेमकी याची? अ डॉमिनंट थीम इन अ मिडसमर नाईट्स ड्रीम इज लव्ह. शेक्सपियर ट्राईज टू पोर्ट्रे हाऊ पीपल टेन टू फॉल इन लव्ह विथ दोज हू अपियर ब्युटिफुल टू देम. दो अट्रॅक्शन टुवर्ड्स ब्युटी माईट अपियर टू बी लव्ह, बट रिअल लव्ह इज मच मोर दॅन मिअर फिजिकल अट्रॅक्शन. खरं प्रेम काय असतं? फिजिकल अट्रॅक्शनच्या पलीकडे. असं त्या ठिकाणी प्रेमाची एक व्याख्या किंवा प्रेम काय असतं ते या ठिकाणी आपल्याला मिडसमर नाईट्स ड्रीम मध्ये दाखवलेलं आहे. याच्यामध्ये प्लॉट ऑफ द प्ले बघूया आपण. थीसस विन्स हिपोलायटा इन वॉर. दे आर टू बी मॅरिड विथ ग्रेट पॉम्प इन 4 days टाइम. ही इन्स्ट्रक्ट्स पिलेस्टोट टू अरेंज फॉर द सेलिब्रेशन विथ ग्रेट रिव्हलरी. युजस मार्चेस विथ हर्मिया Lysander, Demetrius to complain that Hermia disobeys him and stubbornly refuses to marry Demetrius and is in love with Lysander. The Duke Theseus urges her to obey her father, but she refuses him. The Duke gives her 3 alternatives to marry Demetrius or become a nun or to suffer a death sentence. The Duke of Athens, Theseus, gives her time to think this over until the day of his own marriage. याच्यावरून आपल्याला याचा प्लॉट कळतो की थीसस याने या राजाने हिपोलायटा या राणीला जिंकलेला आहे युद्धामध्ये आणि त्यांचं 4 दिवसानंतर आता लग्न होणार आहे. त्यांची एंगेजमेंट झालेली आहे. तेवढ्यात युजस त्याची मुलगी हर्मियाला घेऊन लिसेंडर डिमेट्रस यांना घेऊन तिथं येतो. कंप्लेंट असते त्याची. राजासमोर तो कंप्लेंट करतो की त्याच्या मुलीने डिमेट्रस सोबत लग्न करावं, परंतु तिचं प्रेम लेसेंडरवर असतं आणि ही कंप्लेंट घेऊन तो तिथं येतो. परंतु ड्यूक थीसस आपण मान्य करतो की त्यांच्या त्या किंगडममध्ये असा नियम असतो की वडिलांनी ठरवलेल्या वडिलांनी पसंत केलेल्या मुलीसोबत मुलासोबतच मुलीला लग्न करायचं असतं, नाहीतर मग तिच्या पुढे दुसरे 3 पर्याय असतात. 2 पर्याय, एक म्हणजे एक तर मृत्यूदंड आणि दुसरा नाहीतर तिने आयुष्यभर नन म्हणून लग्न न करता जगायचं असतं, नन व्हायचं असतं, असा तिथला नियम आहे. ओके, सो दिस इज द प्लॉट ऑफ द प्ले. आता आपण कॅरेक्टर समजून घेऊया, कारण कॅरेक्टर जर आपल्याला त्यांचं रिलेशन समजलं नाही तर संपूर्ण ड्रामा, संपूर्ण प्ले हा आपल्याला समजत नाही. म्हणजे नेमकं कोणाचं काय रिलेशन आहे ते आपल्याला कळत नाही आणि म्हणून हे अगदी महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये बघा, अगोदर थीसस, ड्यूक ऑफ एथेन्स, हिपोलायटा क्वीन आहे आणि थीससने हिपोलायटाला एका युद्धात जिंकलेला आहे. दोघांची एंगेजमेंट झालेली आहे. लग्न 4 दिवसावर आहे. इजस हर्मिया ही त्याची मुलगी आहे. हा लेसेंडर, हर्मिया लेसेंडरवर प्रेम करते आणि लेसेंडर हर्मियावर प्रेम करतो. अजून एक कॅरेक्टर आहे डिमेट्रस. हा डिमेट्रस सुद्धा हर्मियावर प्रेम करतो. इथं लव्ह ट्रायंगल दिसतोय आपल्याला. म्हणजे ही 2 मुलं लेसेंडर आणि डिमेट्रस हर्मियावर प्रेम करतात, पण मात्र हर्मिया फक्त लेसेंडरवर प्रेम करते, डिमेट्रसवर नाही. हिलिना आहे जी डिमेट्रसवर प्रेम करते पण डिमेट्रस हेलेनावर प्रेम करत नाही. ओबेरॉन किंग ऑफ फेरीज, एक पर्या ज्या असतात त्या परींचा राजा. टिटानिया क्वीन ऑफ फेरीज, हे दोघं पती पत्नी असतात, ओबेरॉन आणि टिटानिया. पक, त्याचं नाव रॉबिन गोल्ड फेलो पण आहे कारण इतर परीज त्याला रॉबिन गोल्ड फेलो म्हणतात आणि ओबेरॉनचा तो असिस्टंट आहे असं आपण समजूया. क्वीन्स आहे अ कार्पेंटर. निक बॉटम आहे अ व्हिवर. आणि हे 4 जे काही आहेत, पेज ब्लॉझम, कॉबवेब, मॉथ आणि मस्टर्ड सीड, या फेरीज आहेत. असं कॅरेक्टरायझेशन त्या ठिकाणी आपल्याला या पूर्ण प्ले मध्ये आहे. बाकी 2, 4, 5 अजून इतर जे काही कॅरेक्टर आहेत त्यांचा सहसा उल्लेख आलेला नाहीये, परंतु हे मेन कॅरेक्टर्स आपल्याला या स्क्रीनवर दिसत आहेत आणि या कॅरेक्टर्सला धरूनच आता म्हणजे पुढे प्ले स्टार्ट होणार आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया.
सेकंड पार्ट मध्ये प्रत्यक्ष ड्रामाला सुरुवात करूया, नेमकं काय घडतं ते बघूया. अगोदर कॅरेक्टर समजणं गरजेचं होतं, त्यांचं रिलेशन समजणं गरजेचं होतं. ओके, तर पुढचे व्हिडिओज आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना पण हे व्हिडिओज पाठवा. विशेषतः 11वीच्या मुलांना शेअर करा, त्यांना ते समजण्यास सोपं होईल. आपण माझा व्हिडिओ पाहिलात, आपले धन्यवाद. सो प्लीज शेअर दिस व्हिडिओ टू अदर्स.